नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आपण भाव भावेश आणि भावातील ग्रह या ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाचा अभ्यास सुरू केलेला आहे आधी आपण पत्रिकेतील भावेश अभ्यासत आहोत मागील भागात आपण मकर लग्नेशाचा अभ्यास केला आजच्या भागात आपण कुंभ लग्नाच्या लग्नेशाचा अभ्यास करणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ लग्न हे स्वतंत्र व्यक्तिमत्व स्वतंत्र बुद्धिमत्ता दर्शवणारं लग्न आहे कुंभ लग्नाचे स्वामी शनी महाराज आहे शनी महाराज म्हणजे न्यायाधीश होय कुंभ लग्नाच्या जातकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं आयुष्य हे जास्तीत जास्त कर्मावर अवलंबून असतं कारण स्वतः शनि महाराज हे लग्नाचे स्वामी आहेत ते फळ प्रदान करताना जातकाच्या कर्माकडे सातत्याने लक्ष ठेवून असतात ज्याप्रमाणे एखादी आई चार मुलांमध्ये आपला मुलगा खोटं बोलू नये यासाठी जागरूक असते अगदी त्याचप्रमाणे कुंभलग्नाचे स्वामी शनी महाराज हे आपल्या जातकाने खोटं बोलू नये चुकीचं कर्म करू नये याबाबतीत अत्यंत जागरूक असतात शनी महाराज हे कुंभलग्नाला अत्यंत लाभदायक व योगकारक ग्रह आहेत कुंभलग्नाच्या जातकावर आपल्या कर्माचे जास्तीत जास्त परिणाम होतात शनी महाराजांचे दोन महत्वपूर्ण सेवक म्हणजे राहू आणि केतू होय न्याय ठरवण्याचं कार्य शनी महाराजांचं असतं मात्र ते राहू आणि केतू यांच्यावर जबाबदारी टाकतात की जातकाला त्याने केलेल्या कर्मानुसार फळ द्या म्हणून कुंभलग्नाचा अभ्यास करताना शनी महाराजांसोबतच राहू आणि केतू या दोन ग्रहांचा देखील अभ्यास करावा लागतो शनी महाराज आपल्या महादशेमध्ये जातकाला शुभ फळ देतातच किंबहुना जेव्हा आपण भावेश म्हणून शहम शनी महाराजांचा विचार करतो पत्रिकेतील बारा भावांमधील फळांचा विचार करतो तेव्हा शनीची महादशा किंवा आंतरदशेत ते जातकाला प्राप्त होतात त्यासोबत ती फळं राहू आणि केतूच्या महादशा आणि आंतरदशेमध्ये सुद्धा विशेषत्वाने प्राप्त होत असतात आता आपण कुंभ लग्नाचे लग्नेश म्हणजे शनी महाराज पत्रिकेतील बारा भावांमध्ये कशा प्रकारे फळ देतात याचा अभ्यास करूया मात्र त्याआधी तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोचता येईल त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल तसेच अभ्यासक व ज्योतिषप्रेमी यांना अधिक सोयीचे व्हावे म्हणून आम्ही ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी या नावाचे एक ॲप विकसित केलं आहे या ॲपमध्ये अभ्यासाचा संपूर्ण डाटा उपलब्ध आहे ज्याचा लाभ तुम्ही आपल्या वेळानुसार कधीही केव्हाही कुठेही घेऊ शकतात तसेच ॲपवरच तुम्ही तुमच्या शंका आणि समस्या आमच्यातर्फे देण्यात येणाऱ्या ज्योतिषशास्त्रांच्या सर्व सुविधांचा देखील लाभ घेऊ शकता प्रथम स्थान कुंभ लग्नाचे स्वामी शनी महाराज पत्रिकेतील प्रथम स्थानात असणं म्हणजे लग्नेश लग्नस्थानात असणं होय इथे शनी महाराजांमुळे शशयोग हा पंच महापुरुष योगापैकी एक असलेला राजयोग तयार होतो त्यामुळे पत्रिकेतील शनी महाराजांचे कारकत्व बहरते ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज म्हणजे या विश्वाचे न्यायाधीश होय तसेच कुंभ राशी म्हणजे तत्वाची बुद्धिमान लोकांची राशी होय एक बुद्धिमान व्यक्ती जेव्हा न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून सुयोग्य न्याय करते तेव्हा तिथे शशयोग अभिप्रेत होत असतो सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे कुंभ लग्नात जेव्हा लग्ने शनी महाराज लग्नस्थानात असताना जर शशयोग पूर्ण होत असेल तर असा जातक जेव्हा न्यायाधीश होतो तेव्हा तो अत्यंत शिस्तप्रिय कर्तव्यनिष्ठ बुद्धिमान व मेहनती असतो न्याय देण्याच्या प्रक्रियेत कधीही त्याच्या हातून चूक होत नाही असा जातक न्यायाधीश नसला तरी उत्तम उद्योजक असतो उत्तम राजकारणी असतो सेवेचं व्रत घेतलेला राज्याचा खरा खरं सेवक म्हणजे असा जातक होय लग्नस्थानातून शनी महाराजांची दृष्टी तृतीय स्थानावर पडत असते परिणामी अशा जातकाच्या पराक्रम व परिश्रमात वाढ होते सातत्याने प्रवास करणं दिवस रात्र परिश्रम करणं हाती घेतलेलं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत निवांत न बसणं असे गुण जातकामध्ये प्रकर्षाने दिसून येतात याशिवाय लग्नेश शनि महाराजांची सप्तम दृष्टी जोडीदाराच्या स्थानावर पडते त्यामुळे असा जातक हा आपल्या जोडीदाराच्या काळजी घेणारा असतो येथे जातकाची शत्रू राशी येते मात्र लग्नेशाची दृष्टी मूळ त्रिकोण राशीतून पडत असल्यामुळे जातकाला भरभरून शुभफळं प्राप्त होतात व्यावसायिक क्षेत्रात भरकोश यश प्राप्त होत असतं त्याचा विवाह सौख्य उत्तम असतं शनी महाराजांची लग्नस्थानातून दशमदृष्टी कर्मस्थानावर पडते त्यामुळे असा जातक कर्मप्रधान बनतो शनी महाराजांच्या कृपादृष्टीमुळे अशा जातकाच्या हातून चुकूनही चुकीचे कर्म होत नाही एकंदरीत लग्नस्थानी असलेल्या शनी महाराजांची मूळ त्रिकोण राशीतील स्वराशीची दृष्टी तृतीय सप्तम आणि कर्म म्हणजे दशम या तीन महत्त्वपूर्ण स्थानांवर पडते त्यामुळे असा जातक पराक्रमी कर्मप्रधान कर्तबगार आपल्या लहान भावंडाशी सौख्य बाळगणारा जोडीदाराची काळजी घेणारा व्यवसायात उत्तम कर्तृत्व गाजविणारा उद्योजक यशस्वी राजकारणी होतो लग्नस्थानात शनी महाराजांची स्थिर राशी येते त्यामुळे जातक त्याने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहतो द्वितीय स्थान लग्नाचे स्वामी शनी महाराज पत्रिकेतील द्वितीय स्थानात असणं म्हणजे लग्नेश धन वाणी कुटुंबाच्या स्थानात असणे होय येथे गुरु महाराजांची मीन गुरु गुरु राशी येते शनी महाराज आणि गुरु महाराज हे आपसात समग्रह आहेत गुरु महाराजांच्या घरात द्विस्वभाव राशीत शनी महाराज जातकाला संमिश्र फळं प्रदान करतात अशा जातकाला धनाचे सौख्य प्राप्त होते आयुष्यात त्याला कधीही पैशांची कमतरता भासत नाही कुटुंब देखील मोठे असते मात्र अशा जातकाची वाचा तिरकस असते असा जातक हा उपरा उपरोधात्मक बोलणारा असतो येथून लग्नेश शनी महाराजांची तृतीयदृष्टी ही पत्रिकेतील चतुर्थ स्थानावर पडते ज्योतिषशास्त्रानुसार चतुर्थ स्थान हे मातेचं स्थान मानलं जातं त्यामुळे जातकाने आपल्या आईशी नाते समतोल राहते लग्नेश शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही अष्टम स्थानावर पडते त्यामुळे जातकाला अचानक धनलाभ दीर्घायुष्य प्राप्त होतं अशा जातकाची सतसद विवेक बुद्धी ही सदैव जागरूक असते याशिवाय लग्नेश शनी महाराजांची दशम दृष्टी ही पत्रिकेतील एकादश म्हणजे लाभस्थानावर पडते ही दृष्टी जातकासाठी लाभ देणारी ठरते कारण येथे गुरु महाराजांची राशी येते तृतीय स्थान कुंभ लग्नाचे स्वामी पत्रिकेतील तृतीय स्थानात असणं म्हणजे लग्नेश पराक्रम आणि परिश्रमाच्या स्थानात असणं होय येथे शनी महाराज निचीचे होत असल्यामुळे ते आपलं कारकत्व हरवून बसतात ज्योतिषशास्त्रानुसार लग्नेश जेव्हा निचीचं होतो तेव्हा जातकाला प्रचंड संघर्ष अडचणींचा सामना करावा लागतो महत्त्वाचे म्हणजे शनी महाराजांच्या महादशे आणि अंतर्दशेमध्ये जातकाला खूप त्रास सहन करावा लागतो प्रवासातही असंख्य अडचणी येतात अशा जातकाचे आपल्या लहान भावंडांशी कधीही पटत नाही येथून शनी महाराजांची ति तिसरी दृष्टी पंचम म्हणजेच संततीच्या स्थानावर पडते त्यामुळे संततीशी विसंवाद निर्माण होणं दुरावा निर्माण होणं असे परिणाम जातकावर होतात याशिवाय श लग्नेश शनी महाराजांची सप्तम दृष्टी नवम स्थानावर भाग्यस्थानावर पडते परिणामी जातकाच्या भाग्यात उणीव तयार होते अशा जातकाला भाग्य कधीही साथ देत नाही त्यामुळे आयुष्यात सातत्याने अपयशाचा सामना करावा लागू शकतो तसेच लग्नेश शनि महाराजांची दशमदृष्टी ही द्वादश म्हणजे व्ययस्थानावर पडते असा जातक आपल्या आयुष्यात अनेक वेळा चुकीचं खर्च करतो पैसे कमवण्याच्या अगोदर खर्चाचे नियोजन त्याच्यात झालेलं असतं त्यामुळे त्याला खूप संघर्षमय आयुष्य जगावं लागतं अशा जातकाला परदेशात जाण्याची संधी जरी मिळाली तरी तिथे गेल्यानंतरही त्याला स्थैर्य प्राप्त होत नाही चतुर्थ स्थान लग, कुंभ लग्नाचे लग्नेश स्वामी शनि महाराज पत्रिकेतील चतुर्थ स्थानात असणं म्हणजेच लग्नेश माता वाहन वास्तू यांच्या स्थानात असणं होय पत्रिकेतील लग्नेश शनि महाराजांची ही स्थिती जातकासाठी उत्तम व लाभदायक असते चतुर्थ स्थानाच्या कारकत्वानुसार मिळणारी सर्व सुख जातकाला अगदी भरभरून मिळतात कारण या स्थानात वृषभ राशी येते या वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा ग्रह आहे शुक्र आणि शनी महाराज यांची आपसात मैत्री आहे त्यामुळे जातकाला आई वाहन वास्तु यांचे सौख्य प्राप्त होते येथून लग्नेश असलेल्या शनी महाराजांची तृतीय दृष्टी पत्रिकेतील सष्टम म्हणजे शत्रू रोग आणि कर्ज या स्थानावर पडते शनी महाराजांच्या कृपादृष्टीमुळे जातकाचं आरोग्य सुदृढ राहतं असा जातक आपल्या शत्रूंवर विजय प्राप्त करतो त्याने कर्ज काढलेले असल्यास त्यातून त्याला फायदा होतो याशिवाय लग्नेश शनी महाराजांची सप्तम दशम दशमस्थानावर म्हणजे कर्मस्थानावर पडते अशा जातकाने लोखंडाशी संबंधित केलेला कोणताही व्यापार लाभदायक ठरतो व्यापार उद्योग व्यवसायात यश प्राप्त होते समृद्धी प्राप्त होते सर्वात महत्वाचे म्हणजे लग्नेश शनी महाराजांची दृष्टी लग्नस्थानावर पडते ज्योतिषशास्त्रानुसार लग्नेशाची लग्नस्थानावर पडणारी दृष्टी ही कायम शुभदायक असते येथे स्थिरतत्वाची बुद्धिमान असलेले कुंभराशीचे स्व शनी महाराज जेव्हा स्वस्थानावर दृष्टी टाकतात तेव्हा जातक अत्यंत बुद्धिमान स्थिर विचारांचा न्यायिक योग्य कर्म करणारा असा असतो अशा जातकाचं व्यक्तिमत्व समृद्ध होत जात पंचम स्थान लग्नाचे स्वामी शनी महाराज पत्रिकेतील पंचम स्थानात असणं म्हणजे लग्नेश इष्टदेवाच्या स्थानात असणं होय येथे केंद्राचा स्वामी त्रिकोणात येत असल्यामुळे केंद्र त्रिकोण संबंध तयार होतो लग्नेश शनि महाराज आणि कुंभ लग्नाचे पंचमेश बुध यांची आपसात मैत्री आहे मात्र येथे लग्नेश द्विस्वभाव राशीत आलेला असतो त्यामुळे अशा जातकाचा वैचारिक गोंधळ होऊ शकतो स्थिर लग्न राशी असून देखील कोणताही निर्णय घेताना थोडा वेळ लागू शकतो मात्र असा जातक अत्यंत बुद्धिमान असतो आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर तो प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करतो अशा जातकाचं शिक्षण उत्तम असतं विशेषतः टेक्निकल ज्ञानात तो पारंगत असतो या स्थितीमध्ये जर हर्षल या ग्रहाचे सहकार्य जातकाला मिळाले तर असा जातक नवनवीन संशोधन करण्यात देखील यशस्वी होतो पंचमातून लग्नेश शनी महाराजांची दृष्टी सप्तम म्हणजे जोडीदाराच्या स्थानावर नवम म्हणजे लाभस्थानावर आणि द्वितीय म्हणजे धन वाचा कुटुंबाच्या स्थानावर पडत असते त्यामुळे या सर्व गोष्टींचे भरभरून लाभ जातकाला प्राप्त होतात अशा जातकाला जोडीदार उत्तम लाभतो आपल्या बुद्धीने मात्र योग्य मार्गाने पैसे कमवण्यात हा जातक पारंगत असतो एकंदरीत पंचम स्थानात लग्नेश शनी महाराजांच्या कारकत्वाला बहर येतो सष्टम स्थान कुंभ लग्नाचे स्वामी शनी महाराज पत्रिकेतील सष्टम स्थानात असणं म्हणजे लग्नेश रोग आजार शत्रू यांच्या स्थानात असणं होय या स्थानात शनी महाराजांचं कारकत्व कमी होतं ते अकारक होतात ज्योतिषशास्त्रानुसार षष्टम स्थानाचा स्वामी चंद्र हा ग्रह येतो चंद्र आणि शनी हे आपसात ग्रह आहेत त्यामुळे षष्टम स्थान हे लग्नेशाला लग्नेश शनी महाराजांना न मानवणारं स्थान आहे परिणामी जातकाचं आरोग्य खालावतं असा जातक अधूनमधून आजारी असतो त्याचे अनेक शत्रू निर्माण होतात अशा जातकाने कधीही कर्ज काढू नये कारण त्यातून बाहेर पडणं हे त्याच्यासाठी फार कठीण असतं अशा अनेक समस्यांच्या जातकाला आयुष्यभर सामना करावा लागतो अशा जातकाने चुकूनही नीलम परिधान करू नये किंवा जातकाला तसा सल्ला देखील कुणी देऊ नये तसे केल्याने जातक पूर्णपणे नेस्तनाबूत होऊ शकतो आयुष्य अत्यंत कठीण दुर्घटनापूर्ण आणि संघर्षपूर्ण होऊ शकतं सप्तम स्थान कुंभ लग्नाचे स्वामी शनी महाराज पत्रिकेतील सप्तम स्थानात असणं म्हणजे लग्नेश जोडीदाराच्या स्थानात असणं होय येथून लग्नेशाची दृष्टी लग्नस्थानावर स्थानावर पडत असल्याने ते जातकासाठी अत्यंत लाभदायक ठरते मात्र अशा जातकाला जोडीदार विजोड मिळतो शिक्षण रंग रूप उंची स्वभाव यापैकी कुठल्याही एका बाबतीत जातकाला तडजोड करावी लागते थोडक्यात अशा जातकाचा जोडीदार हा अनुरूप नसतो कुठला तरी मोठा भेद त्यांच्यात असतो सप्तम स्थानातून लग्नेश शनी महाराजांची दृष्टी भाग्य म्हणजे नवम स्थानावर पडते त्यामुळे भाग्यात कमतरता येते याशिवाय दशमदृष्टी चतुर्थ म्हणजे माता वाहन वास्तू या स्थानावर पडत असल्याने तेथील सौख्य थोडे कमी होते अष्टम स्थान कुंभ लग्नाचे स्वामी शनी महाराज पत्रिकेतील अष्टम स्थानात असणं म्हणजे लग्नेश आयुष्य स्थानात असणं होय येथे शनी महाराजांची मित्र राशी असली तरी त्यांचे कारकत्व हरवते तरी देखील असा जातक हा दीर्घायुषी असतो अष्टम स्थान हे शनि महाराजांना मानवत नाही येथून त्यांची दृष्टी दशम म्हणजे कर्मस्थानावर पडते त्यामुळे जातकाच्या कर्मात हानी होते कुटुंबात विसंवाद निर्माण होतात कौटुंबिक संपत्ती व ऐक्याची हानी होते अचानक धनलाभाची संधी मात्र यातून जातकाला मिळू शकते याशिवाय लग्नेश असलेल्या शनी महाराजांची दशम दृष्टी पंचम स्थानावर म्हणजेच संततीच्या स्थानावर पडते त्यामुळे संततीशी विसंवाद निर्माण होतात अशा जातकाला संतती सुख उशिराने प्राप्त होऊ शकते थोडक्यात संतती सुख आणि संततीपासून मिळणारे सुख यात उणीव तयार होते नवम स्थान कुंभलग्नाचे स्वामी शनी महाराज पत्रिकेतील नवम स्थानात असणं म्हणजे लग्नेश भाग्यात असणं होय लग्नेश भाग्यात असणारा जातक हा आपल्या जन्माबरोबरच भाग्य घेऊन आलेला असतो शिवाय या स्थानात लग्नेश शनी महाराज उच्चीचे होतात त्यामुळे त्यांचे कारकत्व या स्थानात मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत होते त्यामुळे कुंभलग्नाला शनी महाराजांचे पत्रिकेतील बारा स्थानापैकी भाग्यस्थान हे सर्वात जास्त लाभदायक ठरतं कारण एकीकडे ते उच्चीचे होतात तर दुसरीकडे केंद्र त्रिकोण संबंध देखील तयार होतो लग्नेश स्वतः येऊन जेव्हा भाग्यात बसतो तेव्हा अशा जातकाला आयुष्यात भाग्याची साथ पुरेपूर लाभते वडिलांशी त्याचे नातं हे खूप प्रेमाचं राहतं आयुष्यातील प्रत्येक वळणावर त्याला वडिलांकडून सहकार्य आणि मार्गदर्शन लाभतं येथून लग्नेश शनी महाराजांची लाभस्थानावर दृष्टी पडते त्यामुळे अशा जातकातून अश सॉरी अशा जातकांना कर्मातून मिळणारा लाभ हा भव्य असतो सोबतच भावंडांच्या स्थानावरही दृष्टी असल्याने भावंडांचे सौख्य उत्तम मिळतं त्याशिवाय षष्ठ स्थानावर दृष्टी असल्याने शत्रूंची हानी होते आरोग्य उत्तम राहतं घेतलेलं कर्ज लाभदायक ठरतं कुंभ लग्नाचे स्वामी शनी महाराज पत्रिकेतील दशमस्थानात असणं म्हणजे लग्नेश कर्मस्थानात असणं होय दशम स्थान हे लग्नेश शनी महाराजांना मानवणारं स्थान आहे व्यवसायाच्या दृष्टीने या स्थानात त्याचे बळ उत्तम असतं मात्र येथे त्यांच्या शत्रू असलेल्या मंगळ ग्रहाची राशी येते त्याचे संमिश्र प्रभाव जातकावर पडतात येथून लग्नेश शनी महाराजांची तृतीय दृष्टी द्वादश म्हणजे व्ययस्थानावर पडते अशा जातकाचे व्यावसायिक खर्च हे प्रचंड होतात व्यवसायातील उत्पन्नापेक्षा खर्चाचं प्रमाण कायम वाढलेलं असतं याशिवाय शनी महाराजांची सप्तम दृष्टी पत्रिकेतील चतुर्थ स्थानावर म्हणजे माता वाहन वास्तूच्या स्थानावर पडते परिणामी या सर्व गोष्टींमध्ये जातकाची हानी होते मुख्य म्हणजे वृश्चिक राशीतून सप्तम स्थानावर पडणारी दशम दृष्टी जातकाच्या वैवाहिक सौख्यावर परिणाम करते जोडीदाराशी विसंवाद निर्माण होतो अनेक कारणांनी त्यांच्यामध्ये दुरावा तयार होतो किंवा व्यावहारिक कारणामुळे जातकाला जोडीदारापासून लांब राहावे लागते एकादश स्थान कुंभ लग्नाचे स्वामी शनी महाराज पत्रिकेतील एकादश स्थानात असणं म्हणजे लग्नेश स्थानात असणं होय येथे धनुराशी येते या राशीचे स्वामी गुरु महाराज आहेत शनी महाराज आणि गुरु महाराज हे आपसात समग्र आहे त्यामुळे जातकाला या स्थानाचे संमिश्र परिणाम मिळतात येथून लग्नेश शनि महाराजांची तृतीयदृष्टी लग्नस्थानावर पडते लग्नेशाची लग्नस्थानावर दृष्टी पडत असल्यामुळे जातकाचं व्यक्तिमत्व समृद्ध होतं त्याच्या बुद्धिमत्तेत वाढ होते असा जातक अत्यंत मेहनती असतो धनुराशी ही गुरु महाराजांची मूळ त्रिकोण राशी आहे त्यामुळे जातक ध्येयवादी बनतो अशा जातकाला संतती सुखासह संततीपासून मिळणारे सुख देखील मिळतं याशिवाय शनी महाराजांची दृष्टी अष्टम स्थानावर म्हणजे आयुष्य स्थानावर पडते त्यामुळे जातकाला अचानक धनलाभ होऊ शकतो तो दीर्घायुषी बनतो त्यामुळे एकंदरीत लाभस्थानातून शनी महाराज जातकाला भरभरून लाभ मिळवून देतात द्वादश स्थान कुंभलग्नाचे स्वामी शनी महाराज पत्रिकेतील द्वादश स्थानात असणं म्हणजे लग्नेश व्ययात असणं होय येथे शनी महाराजांची स्वर अशी येते अशा जातकाच्या आईवडिलांनी जातकाच्या बालपणीच ज्योतिष तज्ञांचा सल्ला घेतल्यास त्यांना सल्ला देण्यात येतो दे की सर्वप्रथम जातकाला भारताच्या बाहेर परदेशात पाठवा कारण लग्नेश जेव्हा व्ययात जातो तेव्हा जातक अवाढव्य खर्च करणारा असतो मात्र ज्योतिषशास्त्रानुसार व्ययस्थान हे परदेश गमनाचे देखील स्थान आहे त्यामुळे अशा जातकाचे परदेशात जाणं कधीही लाभदायक असत मात्र तो निर्णय घेत असताना पत्रिकेतील शुक्र आणि मंगळाचे स्थान देखील पाहून घ्यावे असे असले तरी संमिश्र परिणाम जातकाला प्राप्त होतात जातक वेगवेगळ्या कारणांसाठी आयुष्यभर खर्च करीत राहतो येथून लग्नेश शनी महाराजांची तृतीयदृष्टी धनस्थानावर पडते त्यामुळे धनात कमतरता निर्माण होते कौटुंबिक प्रॉपर्टीची हानी जातकाच्या हातून होऊ शकते शत्रूंकडून जातकाला खूप त्रास होतो आरोग्याची समस्या भेडसावत असतात परिणामी हॉस्पिटलवर खर्च होतो असे असले तरी शनी महाराजांची भाग्यस्थानावर पडणारी दृष्टी जातकाचं भाग्य समृद्ध करणारी ठरते जातकाचे आपल्या वडिलांशी सौख्याचे नाते असते एकंदरीत संमिश्र परिणाम या ठिकाणी जातकाला प्राप्त होतात ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ लग्नातील विविध भाव आणि भावेशाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आता आपण थांबूया पुढील भागात लग्नातील भाव आणि भावेशाचा आपण अभ्यास करणार आहोत आजच्या भागातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राइब व मिळणाऱ्या लाईकवर चालते त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा शुभं भवतु धन्यवाद